असं एक लक्षात घ्या की यापुढे तुम्ही समजा दोन तीन गाड्या असतील तर पहिल्यांदा आढळा लोक पाहिजे. टीम शिवर नाही सर, टीम शिवर टीम काल दिनांक 29 जानेवारी रोजी रात्री काही वाळूचे अवैध वाहतूक करणारे ट्रक मिरजच्या मिरज अंकली रोडला दिसून आले होते. त्यामुळे त्यानंतर तहसीलदार आणि त्यांच्या पथकाला मी पाचारण केलं. तहसील त्यांनी ते ट्रक 5 ते 6 ट्रक होते, त्यापैकी 4 ट्रक त्यांनी ताब्यात घेतले. पण एका ट्रकमध्ये जो तहसील ऑफिसला ट्रक आणत असताना तलाठी त्यात बसला होता, पण तो ट्रक चालकानं पळवून कोल्हापूरच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आणि तलाट्यासकट ट्रक नंतर कोल्हापूरच्या हद्दीमध्ये ट्रकचं टायर फुटल्यामुळे त्यांनी ट्रक सोडून ते पळून गेले. तर याच्यामध्ये त्यांनी या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणलेला आहे, त्याचबरोबर तलाट्याचंही अपहरण करायचा प्रयत्न केला. याबाबत फिर्याद देण्याचं काम सुरू आहे. अवैध वाहतूक जी वाळूची सुरू आहे त्याच्याबाबत ह्याच्यापुढं कठोर कारवाई करायचं ठरवलेलं आहे आणि पूर्ण अवैध वाळू वाहतूक आम्ही बंद करणार आहे. आणि याच्यामध्ये ज्यांचा अडथळा येईल त्यांच्यावरही कायद्यामध्ये जेवढे कडक गुन्हे आहेत ते सगळे गुन्हे दाखल करण्याचं आता ठरवलेलं आहे. त्यामुळं ह्याच्यात वाळूची वाहतूक बंद करण्यासाठी महसूल आणि पोलीस विभाग संयुक्त प्रयत्न करेल.